तालाबों में अवैध मछली चोरी को रोकने तथा प्रशासन को नुकसान से बचाने के लिए आमदार सुनील केदार के हाथों राज्य में पहली गश्ती नाव को तालाब में उतारा गया। शहर के अनेकों तालाबों में अवैध मछली का शिकार हर रोज होता है, जिससे जलीय जीवन को खतरा पैदा हो गया है। कटिया और अन्य साधनों से मछली मारी जाती है। अवैध तरीके से मारी जा रही मछलियों पर प्रशासन का कोई अंकुश ना होने से प्रशासन को बहुत नुकसान होता है। इसलिए अवैध मछली चोरी को रोकने के लिए पायलट प्रोजेक्ट के अंतर्गत नागपुर के फुटाला तालाब में गश्ती नाव को उतारा गया। नागपुर में इस पायलट प्रोजेक्ट की सफलता के बाद पूरे राज्य में इसे शुरू किया जाएगा। मत्स्य नौका बदल एवढं सांगतो की हा आमचा पायलट प्रोजेक्ट आहे नागपूर जिल्ह्यामध्ये। जे ग्रामीण भागातले तलाव आहे त्याच्यामध्ये जे सोसायटी लहान लहान मागासवर्गीयांच्या सोसायट्या आहे, आदिवासी लोकांच्या सोसायट्या आहे, ते मत्स्यपालनचे तलाव ठेक्यावर घेतात आणि मत्स्यपालन करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात। का त्यांच्यापाशी दुसरा व्यवसायच नसतो, पण त्याला मदत करण्याची भूमिका, त्याला मदत करण्याची योजना ही आहे। समुद्रामध्ये आहे ही योजना, समुद्रातल्या मत्स्यपालन लोकांना मदत करण्यासाठी गश्ती नौका आहे, पण पहिल्यांदा तलावामध्ये गश्ती नौकाचा उपक्रम त्या ठिकाणी सुरू होत आहे। शासनाकडून हा पायलट प्रोजेक्ट करतो आहे, याच्यामुळे त्या लोकांचं नक्कीच त्या ठिकाणी मदत होणार आहे। मत्स्याचं बीज ते टाकतात पण तेवढं मत्स्य निघत नाही, म्हणून त्याची राखण। एखादाच केज कल्चरचा उपक्रम राबवला तर त्या केज कल्चरमध्ये जाण्यासाठी, तिथपर्यंत जाण्यासाठी त्यांची व्यवस्था नसते। ह्या सगळ्या गोष्टीला अनुसरून आम्ही ही योजना राखलेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की याच्यामुळे मत्स्यपालन असलेल्या संस्थेचं आर्थिक उत्पन्न वाढणार आहे। ह्या सगळ्या योजनेला हे पायलट प्रोजेक्ट एकदा सक्सेस झाला की पूर्ण राज्यामध्ये राबवण्यात येईल।